सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी मंत्रालय या ठिकाणी बिराड मोर्चा हा चांदवड तालुक्यातून पुढे दाखल झालाय. रेणुकादेवी परिसरात लाल वादळाचा मुक्काम होता. यावेळी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा नंदुरबार ते मुंबई मंत्रालय वाया धुळे नाशिक ठाणे आदिवासी शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा हक्कांसाठी हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. 7 डिसेंबरपासून पायी चालत हे कष्टकरी मजूर त्याचबरोबर अनेक शेतकरी या मोर्चामध्ये दाखल झाले. या संदर्भात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या या सरकारकडे पोहोचवण्यासाठी हा मोर्चा काढल्याचं बोलून दाखवलंय. कोणी शासकीय कर्मचारी यांनी आम्ही नंदुरबार पासून हा मोर्चा सुरू केला. त्या ठिकाणी जे एसपी आहेत तिथले पोलीस प्रमुख त्यांनी बोलावलं आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या मागण्या अत्यंत रास्त आहेत, योग्य आहेत, ताबडतोब मान्य झाल्या पाहिजेत आणि आम्ही त्या संबंधातले खटपट करतो आणि तुम्ही हा मोर्चा स्थगित करा. आम्ही म्हटलं की तुम्ही कायदा सुव्यवस्था पाहता, या मागण्यांच्या संबंधातली अकारण अशी जबाबदारी तुम्ही घेऊ नका. आम्ही त्या ठिकाणी आम्हाला जर सरकारकडनं मंत्रालयाचं काही पत्र आलं असेल तुम्हाला जर दाखवा, ते दाखवू शकले नाही. ते उलट असं म्हटले तुमच्या या दाखवण्यामध्ये काय, त्यांना काही शंका होती की काय मला माहिती. मी त्याला सांगितलं की या कातोड्यामध्ये आमच्या सगळ्या मागण्यांचं काटोळं आहे, आमच्या ज्ञानाचं काटोळं आहे. आम्ही कुठल्याही प्रकारच्या अतिरेकी माणसं नाही. आणि त्यानंतर आम्ही धुळ्यात आहोत. धुळ्यामध्ये त्या ठिकाणी कलेक्टर असतील, प्रांत असतील, एसपी असतील, त्यांनी बैठक बोलवली आणि त्या ठिकाणी गिरीश महाजन यांचे एनजीओ ज्याला म्हणतो आपण स्पेशल ऑफिसर ऑफ ड्युटी ते आले. त्यांनी सांगितलं की तुमच्या मागण्या आम्ही त्या ठिकाणी मंत्रालयात पोहोचवतो, तुमची भेट त्या ठिकाणी याच्यात मंत्रालयात घालून देतो. 4 मंत्र्यांची आम्हाला घेऊन गेले आणि त्या ठिकाणी फक्त आदिवासी विकास मंत्री विजय गावित आहेत, त्यांची भेट झाली, इतरांची कोणाचीही भेट झाली नाही आणि थातून मातून अशा प्रकारची चर्चा झाली. त्याचं प्रोसिडिंग अद्याप दिलं गेलेलं नाही आणि त्यामुळे हा मोर्चा आता थांबणार नाही, तो थेट त्या ठिकाणी मुंबईला जाईल. मुंबईला कुठे अडवलं त्याच ठिकाणी सगळे मोर्चेकरी बसतील. काही मोर्चा चालला आहे, काय म्हणून चालला आणि कशा करता चालला? सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने गेल्या 7 तारखेपासून नंदुरबार ते धुळे वाया मुंबई हा पायी बिडार मोर्चा जात आहे. हा आमच्या ज्या मागण्या आहेत की नंदुरबार आणि धुळे जिल्हा हा सरसकट दुष्काळ जाहीर व्हायला पाहिजे आणि आदिवासी वन हक्क दावेदार आणि शेतकऱ्यांना सरसकट दुष्काळ निधी मिळायला पाहिजे ही मागणी आहे. त्याच्यानंतर पिढ्यानपिढ्या वन जमीन कसतात आदिवासी, त्यांना त्यांच्या जमिनीचा सातबारा मिळायला पाहिजे. कायदा होऊन 17 वर्ष झाले, 17 आदिवासींना सुद्धा सातबारा आजपर्यंत देण्यात आलेला नाही ही मागणी आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देणारा MSP गॅरंटी कायदा व्हायला पाहिजे. तसंच कांदा निर्यातीच जे हे 40% केलेलं आहे ते रद्द व्हायला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्या कांदा मालाला हमी भाव मिळाला पाहिजे. यासह अनेक मागण्या घेऊन हा पायी मोर्चा निघालेला आहे. नंदुरबार कोणतीही दखल घेतली नाही, धुळ्याला थोडीफार प्रशासनाने दखल घेतली. आम्हाला नागपूर येथे विधिमंडळामध्ये चर्चा करण्यासाठी बोलवलं परंतु तिथे सुद्धा त्यांचे नखरे सुरू होते. हजारो आदिवासी आपले डोक्यावर बिढार घेऊन चालले आहे परंतु प्रशासनाला अजून सुद्धा जाग आलेली नाही आणि यासाठीच शासनाला जाग आणण्यासाठी आमचे हक्क मिळवण्यासाठी हा पायी बिढार मोर्चा आम्ही घेऊन निघालो आहोत. कधीपासून निघाली? हा 7 तारखेपासून निघालेला आहे. 432 किलोमीटर पायी चालणार आहोत. सरासरी किती तुमचे आदिवासी लोक चालले? हे 10,000 पेक्षा जास्त लोक सहभागी झालेले आहे. यांचं अन्न पाणी खाण्याचं काय? स्वतः आम्ही डोक्यावर बिडार घेऊन निघालेलो आहे, स्वतः शिजारी घेऊन निघालेले आहेत आम्ही. चांदवड देवळा मतदारसंघाचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांच्या सोबत अनेक महत्वाच्या नेत्यांनी या बिराड मोर्चाला पाठिंबा दर्शवला. सध्या अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे सध्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय. मात्र अनेक ठिकाणच्या नेत्यांनी फक्त दौरे केले, मात्र सरकारच्या या पंचनाम्यातून शेतकऱ्यांना कोणतीही भरपाई मिळाली नाही. त्याचबरोबर सरकारनं जे जे आश्वासनं दिले ते कोणतीही आश्वासनं पूर्ण झाली नाही. यामुळे या मोर्चात अनेक आदिवासी बांधव सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. जागर जनसंघसाठी देविदत्त जाधव, चांदवड.